बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सगळ्यांचे गुरु होते. फक्त शिवसेना किंवा शिवसैनिक नाही, तर ज्यांची ज्यांची शिवसेनेवर निष्ठा आहे अढळ, महाराष्ट्रावर, देशावर, या सगळ्यांचे गुरु बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांनी नक्कीच आम्हाला एक दिशा दिली, मार्गदर्शन दिलं, सर्व काही दिलं बाळासाहेबांनी. गुरु हा मोकळ्या हाताने देत असतो, तसंच बाळासाहेबांनी मोकळ्या मनानं आणि मोकळ्या हातानं उधळण केलं, ती आमच्या हृदयामध्ये गेली, आमच्या हातामध्ये आलं सगळं. असा गुरु होणे नाही, ते महाराष्ट्राचे देशाचे सुद्धा गुरु होते एका अर्थाने. आणि प्रत्येक गुरुपौर्णिमेला नव्हे तर प्रत्येक दिवशी त्यांचं या गुरुचं स्मरण आम्हाला होत असतं. आजच्या दिवशी विशेष होत आहे, कारण काही लोकांनी शिवसेनेच्या बाहेर जाऊन जी बाळासाहेबांची शिवसेना त्याच्या बाहेर गेली आणि म्हणतात बाळासाहेब आमचे गुरु. आज बाळासाहेब तर हयात असते, त्याने त्याच्यावरती काय भाष्य केलं असतं हे समजून घेण्यासारखं. तरी लाखो लोक महाराष्ट्र देशामध्ये त्यांना गुरुस्थानी मानतात आणि एकनिष्ठेनं त्यांच्याबरोबर राहायचा प्रयत्न करतात. हीच खरी गुरुला दक्षिणा आणि मानवंदना आहे. गुरुला उत्तरं द्यायची, आता दिलं ना पक्षाने उत्तर दिलेलं आहे, कायदेशीर लढाई आहे ना, मग तुम्ही कोर्टात का गेला? लढीचा डाव असेल तुम्ही कोर्टात का गेला? ही कोर्टाची कायदेशीर लढाई आहे. कोर्टानं काय निर्णय दिला हे राज्यपालांना कळवणं आमचं कर्तव्य आहे.